राहिल्यानुसारच सध्या पाण्याचं व्यवस्थापन करतोय. तर आम्हाला फरक असा जाणवला जी काही कीपिंग क्वालिटी आहे कलर येण्यासाठी किंवा खत व्यवस्थापन करण्यामध्ये आम्हाला फरक पडला. पीजीआरचा पण वापर आम्हाला कमी करावा लागला. नमस्कार, माझे नाव निरंजन अशोक वाघ. मी राहणार तालुका निफाड, जिल्हा नाशिक. माझे शिक्षण बीएससी ऍग्रिकल्चरला आहे. सध्या मी सेकंड इयरला आहे. तर गेल्या 2 वर्षापासून आम्ही शेतीत ट्रायल प्रॅक्टिसेस बघतोय. तर आम्ही आमच्याकडे ज्या प्रामुख्याने व्हरायट्या आहेत त्या सरिता सिडलेस आहे, त्यानंतर मामा जंबो आहे, शरद सिडलेस आहे, आरके सुधाकर सिडलेस आहे आणि थॉम्सन सिडलेस. तर असे माझे 10 एकर क्षेत्र आहे. त्यानंतर आम्ही गेल्या नेटवर्कनी बघितलं होतं की हायलो इरिगेशन मॅनेजमेंट असं आलेलं होतं. तर मग आम्ही गेल्या खरड छाटणीपासनं हायलोचे इन्स्टॉलेशन केलेले सगळ्या प्लॉटमध्ये. तर आम्हाला असा फरक जाणवला की पाण्याचं जे काही रुटीन आहे ते ॲटमॉस्फिअरनुसार झाड कसं ॲब्झॉर्ब करतं किंवा कसं त्याचं ट्रान्सपिरेशन रेट हे कळायला लागलं. हायलोनुसारच सध्या पाण्याचं व्यवस्थापन करतोय. तर आम्हाला फरक असा जाणवला की काही कीपिंग क्वालिटी आहे कलर येण्यासाठी किंवा खत व्यवस्थापन करण्यामध्ये आम्हाला फरक पडला. झाडांच्या शेंड्यांना पण फरक जाणवला. शेंड्यांची वाढ किंवा पानांचा कलर, ग्रीनरी यामध्ये बराच फरक पडला. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी जाणवली की पीजीआरचा पण वापर आम्हाला कमी करावा लागला, की जेणेकरून जे काही आपण झाड ते पण लाईट घ्यायला लागले. आणि मूळ म्हणजे जमीन द्राक्षाला जे काही हवं असतं वापच्याखाली पाणी, तर ते वापच्याखाली पाणी जायला लागलं आणि जी काही रूटची डेव्हलपमेंट आहे ती पण चांगल्या प्रमाणात झाली. तर आम्ही आधी पाणी रँडमली 8 ते 10 दिवसानुसार पाणी देत होतो. तर हे बसवल्यानंतर आम्ही पाणी जसं 5 किंवा 6 दिवसाला येतं आणि त्या पिकरच्या मॉइश्चरनुसार जसं काही होईल डिटेक्ट करायला आम्ही तसं त्याला इरिगेशन करतो. आणि पहिले वार्षिक पाणी आमचे जे जायचे ते 16 ते 15 असे जायचे. मीटर बसवल्यानंतर ते पाणी आता आमचे 8 ते 9 पाण्यांपर्यंत इरिगेशन वाचलंय. आणि त्यातले त्यात असा फायदा झाला की खतं पण त्या पाण्यासोबत घ्यायला लागले आणि झाड पण हेल्दी राहायला लागले. आणि कलर जे काही आपली शुगर जे काही द्राक्षाला आपण गोडी म्हणतो ती पण त्याने चांगली यायला लागली. आणि खतांमध्ये पण वापरांमध्ये आम्हाला